संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी आळंदी येथे हनुमान जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. जागोजागी औक्षण करून आढळराव यांचं स्वागतही करण्यात आलं. महायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की विकासाचे मुद्दे महत्वाचे असताना टीका करण्यावर समोरच्या उमेदवाराकडून भर दिला जातोय. समोरच्यांनी कितीही टीका करू द्यात, पण मी काम करण्यावर भर देतोय. 5 वर्षांपूर्वी आपण ज्याला निवडून दिलं त्याच्याकडून अडचणीच्या वेळेस धावून येणं आणि 2 गोड शब्द बोलणं एवढीच माफक अपेक्षा ही लोकांची होती. मला तुम्ही गेले 20 वर्ष ओळखता. या कालावधीमध्ये मी मतदारसंघ पिंजून काढला, परंतु मी हार मानली नाही. उलट ज्या लोकांनी मला मत दिलं अगर नाही दिलं त्यांच्यासाठी मी लढतच राहिलो. भविष्य काळामध्ये मोठ्या योजना आणि प्रकल्प राबवण्याचा माझा मानस आहे. ते अंमलात आणण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची आता मला आवश्यकता आहे. या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात. मतदारसंघामध्ये जी कामं अपूर्ण राहिली, जी कामं झाली नाही, ती कामं पूर्ण करणं माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. समोरच्याला टीका करू द्या, समोरच्याला मीडियावर काही बोलू द्या, मी केलेल्या विकास कामावर स्टॅम्प मारून लोकांपर्यंत वीज केली अशा प्रकारच्या त्यांनी किती अफवा करू द्या, माझ्या दृष्टीने माझा सिंगल पॉइंट अजेंडा आहे म्हणजे विकास काम. मित्र, 5 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी विचार केला आणि एका लोकप्रतिनिधीने निवडून दिलं. निवडून देताना सगळ्या समस्या मी ऐकतोय. आता मी राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळं ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्या लोकांनी आपापल्या व्यथा मी जागोजागी ऐकते. कोण म्हणतं मी वर्गणी जमा करून दिली, पैसे जमा करून दिले, पायाला भिंगरी लावून आपण सगळ्यांनी प्रचार केला. आपल्या सगळ्यांची अपेक्षा ही होती की ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपल्या अडीअडचणीला धावून जाणं, किमान पक्षी निदान आपले फोन तरी घ्यावेत, आपल्या मतदारसंघामध्ये गावाला आपले भेटी द्यावे, जमलं तर थोडीफार विकास कामं करावी. आणि आम्ही अडचणीत असू तेव्हा निदान एखादा फोन तरी असावा, प्रेमाचं बोलणं 2 शब्द तरी असावे, अशी अपेक्षा मतदारांची असणं हे साहजिक आहे. दुर्दैवानं तुमच्या सगळ्यांचा अनुभव जर पाहता, सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जनतेमध्ये एकच नाराजी आहे की हा माणूस 5 वर्ष आला नाही. आता उभं राहायचं ठरलं आणि मग आता प्रश्न आठवले की आता लोकांसमोर जायचं कसं. 5 वर्ष तुम्ही कुठल्या गावात गेलो नाही, 5 वर्ष कुठं रुपया टाकला नाही, 5 वर्ष मी कुणाला भेटलो नाही, कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना गरज होती तेव्हा मी धावून आलो नाही, मग आता निवडणुकीत लढायची आहे, मग लोकांसमोर कसं जायचं, मग काहीतरी नवीन मुद्दे काढायचे. संसद रत्न खासदार, संसद रत्न खासदार होऊन कुठं माझे प्रश्न सुटतात का? संसद रत्न खासदार होऊन कुठं माझ्या गोरगरिबांच्या वाड्या वस्त्यावरचा रस्ता पाण्याचा प्रश्न, एखादा ट्रान्सफॉर्मर जळला डीपी जळले हे प्रश्न सुटत नाही. आणि मग दुसरा प्रश्न काढला की कांद्याला भाव, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किंमत मिळत नाही, शेतीमालाला भाव मिळत नाही. हे महोदय 4.5-5 वर्ष फक्त आपल्या व्यवसायामध्ये आणि शूटिंगमध्ये व्यस्त असताना कांद्याचं यांचं काही देणं घेणं नव्हतं. मग अचानक लोकांना सांगायला लागले की मला आता शेतकऱ्यांचा कळवळ आला, कांद्याचा भाव नाहीये. मग मला सांगा, आता कांद्याला भाव नाही म्हणजे गेले 4.5 वर्ष कांद्याला भाव होता का? शेतकरी सुखात होता का? अजिबात नाही. फक्त आता मुद्दे काढायचे, सोशल मीडियावर टाकायचे.